दोन दिवसापूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये जे काही लॉकडाऊन 3 चालू झाला आणि ग्रीन झोन सध्या जिल्हा असल्यामुळं साहजिकच आहे ग्रामीण भागातून आणि इतर भागातून शहरामध्ये लोकांची आवक वाढली, येता वाढली. वाशिम पोलिसांनी मात्र इथं एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. पाहू शकता आपण या रहदारीला एक वळण लावण्यासाठी वाशिम पोलीस अधीक्षक, वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत पदवी साहेबांनी सिग्नल यंत्रणा, एक तात्पुरती सिग्नल यंत्रणा इथे तयार केलेली आहे. पाहू शकता आपण मोठमोठे जे काही वाहन आहेत मार्गावर येणारे, इथं रस्सीच्या सहाय्याने अशी दोन कॉन्स्टेबल इथं बाजू आहेत आणि रस्सीच्या सहाय्यानं सिग्नल यंत्रणेची शहरवाशियांना सवय लागावी आणि जी काही रहदारी आहे ती नियंत्रण द्यावी हा त्यामागचे एक उद्देश आहे. आपण जाणून घेऊयात पोलीस अधीक्षक वसंत पदवी साहेबाकडनं की काय अधिक त्यांचा पुढचा प्लॅन आहे. सर, काय उद्देश आहे या तात्पुरत्या सिग्नल यंत्रणेचा? 4 तारखेपासून आपण शासनाच्या आदेशाप्रमाणे आपण ग्रीन झोनमध्ये असल्यामुळं बऱ्याचशा आस्थापनाला आपण मंजुरी दिलेली आहे आणि ती मंजुरी दिल्यामुळं साहजिकच ट्रॅफिक वाढलेलं आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात बाहेर आलेत, खरेदीदार बाहेर आलेत, त्यात मुस्लिम बांधवांचा रमजान ईद आहे, ते काही खरेदीसाठी बाहेर आलेले आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे आणि त्यामुळं कुठेतरी कन्फ्लिक्ट आणि प्रॉब्लेम होऊ नये म्हणून सध्या तरी आम्ही या प्रत्येक दोन महत्त्वाच्या चौकामध्ये, आंबेडकर आणि पाटणी चौकामध्ये, दोर लावून आपण ते मॅनेज करतो आहे. जेव्हापण आपली ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा पण करण्यात होते तोपर्यंत अशी सिस्टम ही कधी करणं की नागरिकांना त्याचा फायदा होईल त्या दृष्टीनं हे केलेलं आहे. त्याचबरोबर मी एक गर्दी जी वाढते त्याबद्दल मी आपल्याला नागरिकांना आपल्या मार्फत आवाहन करू इच्छितो की विनाकारण बाहेर पडू नका. कर्फ्यू बंद झालेला नाही, आपला जिल्हा आपल्याला असाच ठेवायचा असेल तर विनाकारण बाहेर पडू नका, अन्यथा मग पोलीस ॲक्शन होईल, गुन्हा दाखल होईल, तुमची गाडी जप्त होईल आणि मग तुम्हाला वाईट वाटेल. त्यासाठी आवश्यक तरच बाहेर पडा, जेणेकरून आपल्याला चांगला उपयोग आपल्याला करून देता येईल. खूप छान आयडिया आलेली आहे आणि खरोखर शहरामध्ये रहदारी खूप होती आणि या रहदारीला नियमित करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही युक्ती लढवलेली आहे. बघूया आपण आता ही या युक्तीने आपल्या वाशिम शहराची ही जी काही रहदारी कितपत नियंत्रणात येते, कारण की अनेक आपले असे वाशिमकर त्यांना सिग्नल काय आहे माहीतच नाही आहे, कुठून जातात कुठून येतात, म्हणून त्यांना अशी सवय लागावी म्हणून हा एक तात्पुरते उपयोजन आहे. पाहू शकता आपण ग्रामीण भागातून येणारे वाहनं आणि दोन पोलीस शिपाई अक्षरशः भर उन्हात रस्त्यात ते उभे आहेत. आता सिग्नल पडलेला आहे म्हणजे रस्ते खाली गेलेली आहे आणि वाहनांची वर्दळ चालू आहे. एक मॅन्युअल आपल्याला सिग्नलिंग म्हणता येईल आणि ही जर सिग्नल यंत्रणा वाशिम शहरामध्ये आली तर नक्कीच वाशिम शहराच्या रहदारीवर एक नियंत्रण ठेवण्यात येईल आणि रहदारीला एक त्याला काय म्हणता येईल एक नियमित होईल. जर्नालिस्ट मुकी डोंगरेसह उत्सुक लाईव्हसाठी रामधनगर वाशिम.